नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषीदर्शनमध्ये। मित्रांनो, जर तुम्हाला 3000 रुपये मानधन घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की 3000 रुपये आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे ते सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तुम्हाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो हवामान बदल बेभर वशाचे असणारी बाजारपेठ यामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात सातत्य राहत नाही। उद्योगपाकळात शेतकऱ्याचे नियमित उत्पन्न साधन नसल्याने त्याची मोठी आर्थिक कुचपणा होते। ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी 9 ऑगस्ट 2019 पासून देशात प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना सुरू केली आहे। या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व अल्पभूधारक शेतकरी भाग घेऊ शकतील। जे शेतकरी यात भाग घेतील त्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रति महिना रुपये 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे। यात लाभधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीसुद्धा नियुक्ती वेतन मिळण्याची तरतूद आहे। शेतकऱ्यासाठी ही योजना ऐच्छिक असून ती भारतीय जीवन विमा निगमच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे। या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र, सामायिक सुविधा केंद्र म्हणजे CSC कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडे सतता 712 उतारा 8 आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती घेऊन संपर्क साधावा किंवा https://www.pmkmy.gov.in या पोर्टलवर सामायिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करायची आहे। या नोंदणीसाठी शेतकऱ्याकडे कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही। या योजनेत भाग घेण्यासाठी राष्ट्रीय निवृत्ती योजना, NPS कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी पेन फंड ऑर्गनायझेशन योजना यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ शेतकरी अपात्र असतील। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना याचबरोबर पुढील उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी योजनेत भाग घेण्यास पात्र नसतील। जमीन धारण करणाऱ्या संस्था, सार्वजनिक पद धारण करणारे केलेली सर्व आजी माजी मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महानगरपालिका, महापौर, खासदार, आमदार, सर्व केंद्र राज्य शासनाचे आजी माजी अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, स्वयंसंस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी कर्मचारी, चतुर्श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, संतिलेख, वस्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती। या योजनेमध्ये भाग घेण्यातील लाभार्थी वयानुसार भरायचं मासिक हप्त्याची माहिती लाभार्थ्याच्या योजने भाग वेतनाचे वर्ष जर तुम्ही 18 वर्षाचे आहे तर 55 रुपये मासिक हप्ता भरावा लागेल। 19 वर्षाचे 58, 20 61 रुपये, 21 64 रुपये, 22 68 रुपये, 23 72 रुपये, 24 76 रुपये, 25 80 रुपये, 26 85 रुपये, 27 90 रुपये, 28 95 रुपये, 29 100 रुपये, 30 105, 31 110, 32 120, 33 130, 34 140, 35 150, 36 160, 37 170, 38 180, 39 190 आणि 40 200। लाभार्थी हप्ता इतकीच रक्कम केंद्र शासना हप्ता म्हणून विमा कंपनीकडे जमा करणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी त्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यातून वरील मानधन योजनेतील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी त्यांचे बँकेचे ऑटो डेबिट फॉर्म भरून देऊनही या योजनेत होऊ शकतात। लाभार्थी शेतकऱ्यांचे पेन्शन कार्ड देखील मिळणार आहे। शेतकऱ्यांना उद्योगपाकळात त्यांचे आणि कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे। अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपले संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा। विनय कुमार आवटे, अधीक्षक कृषी अधिकारी, मनरेगा, पुणे विभाग। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कारण तुमच्या प्रधानमंत्री किसान मानधन योजना छोट्या मध्यम शेतकऱ्यासाठी निवृत्ती योजना आहे, अत्यंत महत्त्वाची योजना आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पोहोचा, त्यांनाही लाभ मिळेल। अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।